करणार आहोत तेच पुन्हा आपण साधं अक्षर बघणार आहोत. त्यानंतर पहिली ब्रांटी, दुसरी ब्रांटी, पहिला उकार, दुसरा उकार, एक मात्रा, दोन मात्रे, एक कणा, एक मात्रा, एक कणा, दोन मात्रे, हे इथपर्यंत मी तुम्हाला शिकवून झालेले आहे. ओके, पण काही कारणास्तव ते तुम्हाला व्यवस्थित समजलेलं नसेल कदाचित. तर आपण आज काय करणार आहोत, आपण पूर्णपणे पहिल्यापासून ते शेवटपर्यंत आज आपण त्याची पूर्ण उजळणी बघणार आहोत. ओके, पूर्ण व्याकरणाची उजळणी बघणार आहोत. मी म्हणणार आहे माझ्या मागून, तुम्ही म्हणायचंय. ओके, आणि त्यानंतर तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, छान छान एक सरप्राईज आहे. ओके, तर त्या सरप्राईज साठी रेडी व्हायचंय, म्हणून कोणीही इकडे तिकडे यायचं नाही, करायचं नाहीये. मी आता माझी स्क्रीन शेअर करते. ओके, जर स्क्रीन वरती तुम्हाला ओके माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना, जर माझी स्क्रीन दिसत असेल तर येस म्हणून टाकायचंय की टीचर येस तुमची स्क्रीन दिसतेय. ओके, माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना तर येस येस म्हणून पाठवायचंय की टीचर तुमची स्क्रीन दिसत आहे. ओके, बघा हॅलो स्टुडंट, मी कोण आहे मग तुमची मराठी टीचर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. माझं नाव काय आहे, दीपिका. आपली इयत्ता कुठली आहे मग, पहिली. ओके, आपली जस्ट मिनिट वेट. ओके ओके, आपली इयत्ता कुठली आहे मग, पहिली. आणि पहिली इयत्तेमध्ये आज आपण काय करणार आहोत, विषय मराठी शिकणार आहोत. आणि मराठी विषयामध्ये आपला बघा तुम्हाला दिलेला आहे काणा, मात्रा, विलांटी, उकार आणि याची उजळणी आपण करणार आहोत. आता पुढची स्लाइड दिसते तुम्हाला सगळ्यांना, पुढची स्लाइड दिसते. आता पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला इथे दिसतंय की काय दिसतंय सगळ्यांना, कि क म आ ला, क म आला आपण शिकलेलो होतो, शिकलेलो होतो की नाही. मग कमाला मध्ये तुम्हाला साधा शब्द हा तुम्हाला सांगितलेला होतो की त्याला काळा, मात्रा, विलांटी काहीही नाहीये, जसे की इथे दिलेलं आहे. हो की नाही, आपण त्याचीच पुन्हा ओळख करणार आहोत. बघा क, क पासून काय दिलेलं आहे मग, चित्र बघ, नाव सांग, नाव दाखव. त्याच्यामध्ये जे पहिलं शब्द आहे की नाही, पहिलं ही आणि दुसरं ही, सॉरी पहिलं ही अक्षर आणि दुसरं ही अक्षर जे आहे ते साधं आहे. ओके, क आणि प, प हा देखील व्यंजन आहे आणि क देखील हे व्यंजन आहे. आणि क आणि प ह्या व्यंजनाचा मिळून एक शब्द तयार झालेला आहे, तो म्हणजे काय, कप. आता इथे आहे कपाट, दिसते सगळ्यांना कपाट. तर क हा साधा शब्द आहे, पण जो प आहे त्याला काय आहे, मागे काय लागलेला आहे, एक काणा लागलेला आहे, मग तो पा झालेला आहे. आणि ट, ट हा देखील साधा शब्द आहे, म्हणून ते काय मग, कपाट. इथे आहे कढई, काय आहे ते, कढई. इथे आहे कणीस, पुन्हा खाली क आहे आणि क पासून काय दिले आहे, शब्द दिले आहे. ती शब्द मी वाचणार आणि ते शब्द पुन्हा तुम्ही माझ्या मागून म्हणायचे आहेत. ही उजळणी का घेतली जाते, कारण की काय होतं, आपण जास्त वेळ एखादी गोष्ट जास्त वेळ आपल्या डोक्यात नाही ठेवू शकत. ओके ना, ओके ना, लगेच विसरतो आपण. आपल्याला समजा चॉकलेट, गोळ्या, बिस्किट किंवा कॅडबरी या गोष्टी असतात ना, खाण्याच्या गोष्टी किंवा छान छान मजेदार गोष्टी, त्या आपल्या सहज लक्षात राहतात. पण अभ्यास म्हटला की आपल्या लक्षात राहत नाही, म्हणून ती पूर्ण उजळणी आज पुन्हा मी घेत आहे, कारण की तुमच्या लक्षात राहण्याकरता, तुम्हाला व्यवस्थित समजण्याकरिता. ओके, मग मी म्हणतेय माझ्या मागून तुम्ही देखील म्हणायचंय. म्हणा मग, क काका, क नाक, क काळ, क कळी, क काकडी, क कपाळ, क झोका, क मका. आता इथे क पासून शब्द तर आपण बघितले, आता पुढच्या स्लाइड मध्ये जाणार आहोत. पुढची स्लाइड आहे बघा, इथे दिसते की नाही, काय आहे हा, काणा दिलेला आहे. काय दिलेला आहे, हा काणा दिलेला आहे. काणा म्हणजे तुम्हाला मी ओळख करून दिली होती, काणा म्हणजे काय, की शब्द आपण जेव्हा लिहितो. ओके, शब्द आपण जेव्हा लिहितो तर तेव्हा वेट, ओके, शब्द आपण जेव्हा लिहितो तेव्हा शब्दाच्या शब्दाच्या अक्षरे, शब्द आपण जेव्हा लिहितो तेव्हा शब्दामध्ये मागे, वरती, पुढे, विलांटी असते. ओके, विलांटी असते. ओके, पुढून विलांटी असते, पुन्हा मागून विलांटी असते अक्षराच्या,
पुन्हा अक्षराच्या खाली असतो उकार, पहिला उकार, दुसरा उकार आणि अक्षराच्या मागे हा आहे एक लाईन म्हणजे काना. काय आहे मग तो? काना. जशा पद्धतीने इथे दाखवलेला आहे. आता इथे लाल लाल रंग तुम्हाला दाखवते आहे, आगगाडीचं जेव्हा चित्र आहे त्या चित्रात तुम्हाला दिसतंय की मागे काय दिलेलं आहे? एक काना दिलेला आहे. ओके ना, एक लाईन दिलेली आहे. आगगाडी ह्या शब्दात मागे एक तुम्हाला काय दिलेलं आहे? एक लाईन दिसतीये. पुन्हा आवळा, आवळा हा शब्द जेव्हा लिहिलेला आहे तेव्हा देखील त्या अ ह्या अक्षराच्या पाठीमागे एक दांडी जोडलेली आहे. तो म्हणजे काय? काना. बघा इथे आरसा हा जो शब्द आहे ह्या शब्दात देखील अ अला एक दांडी जोडलेली आहे, तो म्हणजेच काय? काना. इथे आंबा हा शब्द जेव्हा आपण लिहितो ओके किंवा लिहिलं तुम्हाला दिसतोय तर त्याच्या मागे देखील काय आहे? एक दांडी दिलेली आहे. मग ते म्हणजेच काय? काना. तो काय आहे? मग आपला काना आहे. आता माझ्या मागून तुम्ही म्हणायचंय, म्हणा मग. आगगाडी, आवळा, आरसा, आंबा. आता काय म्हटलंय? आ दिलेला आहे. मी तुम्हाला मागे जेव्हा तुम्हाला ओळख करून दिली होती कानाची तेव्हा तुम्हाला प्रनाउन्सेशन सांगितलं होतं, उच्चारण सांगितलं होतं. जेव्हा आपण कानाचे शब्द उच्चारण करतो जसे की आता आगगाडी म्हटलो आपण, आवळा म्हटलो, आरसा म्हटलो किंवा आंबा म्हटलो, तेव्हा आपण उच्चारण करताना आपल्या तोंडातून आ स्वर बाहेर निघतो. कुठला स्वर बाहेर निघतो? आ. ओके, तुम्ही देखील म्हणायचं आहे आ स्वर बाहेर निघतो. म्हणून काना जेव्हा आपण लिहितो तेव्हा आ स्वराचं उच्चारण किंवा आ स्वर हा आपला ऐकायला येतो. जसं की आ ठ, जेव्हा मी आठ हा शब्द मी म्हटले तेव्हा काय आलं? आलं की नाही? हा इथे तर आ. आता तुम्ही म्हणाल की टीचर इथे सगळे आवाले आहे, आम्ही प्रनाउन्सेशन तर आच होणार आहे, पण असं नाहीये. आपण दुसरे शब्द जरी बघितले ना तरी त्याचं प्रनाउन्सेशन आ असंच होणार. ओके, तर इथे बघा आता पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला काय दिसतंय? बघा गुरुजी आहेत. ओके, आणि ते गुरुजी काण्याची ओळख करून देत आहेत, काण्याची ओळख करून देत आहेत. ओके, हा बघा हा असा असतो काणा. दिसतं सगळ्यांना? इथे वरती बघा हा असा असतो काणा, म्हणजे अक्षराच्या शेवटी अशी लाईन लागते त्याला काणा म्हणतात. आता गुरुजींनी पहिल्या चित्रामध्ये काय केलेलं आहे? एका हातात त्यांच्या म हे अक्षर आहे, अक्षर आहे म, आणि दुसऱ्या हातामध्ये त्यांचं काय आहे? काणा, काण्याची पाटी आहे. ओके, मग त्यांनी काय केलेलं आहे मुलांना समजवण्याकरिता दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की नाही? दुसऱ्या चित्रामध्ये आणि काय केलेलं आहे? तो म आणि ते काणाची पाटी किंवा मची पाटी जवळजवळ आणली आहे. मग त्याचं उच्चारण करून त्यांनी काय सांगितलेलं असेल बरं? काय म्हटलेले असतील गुरुजी? त्याला काय म्हणतात? मग मला काणा काय होतो? मा. काय होणार मग? मा. आता जसं की इथे खाली दिसते तुम्हाला बघा, मला काणा मा, पुन्हा म दिले आणि काणा दिले आहे. पुन्हा इथे शेवटी काय दिसते तुम्हाला माहिती का? ते जोडून लिहिलेलं आहे. मग तो काय झाला? मा. जसं की इथे वाचायचं मग आता आपल्याला क कला का, इथे पदवी दिली आहे बघा, शेवटी दिलेली आहे ना कला काणा का. आता हा आहे ल, आता हा आहे काणा. मग लला काय होता? लला काणा काय होणार? ला. आता इथे शब्द वाचायचे आपल्याला, काण्याचे शब्द लिहिले आहेत आणि शब्द तुम्ही गिरवलेले असतील. मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही की तुम्हाला काय दिलेले आहे तिथे? शब्द वाच, लिही आणि गिरवायला सांगितलेले होते, लिहायला सांगितलेले होते. मग तुम्ही ते शब्द लिहिलेच असतील पण आता आपण फक्त वाचणार आहोत. म्हणायचंय म्हणा मग काणा का, म का म, म लला कानाला मला, ल लला कानाला ल, लाल म मला काना मा मा. इथे बघा अ अला काना आ ला, इथे पुढे आहे क कला काना का का, म मला काना म का. आता इथे तुम्हाला समजून झालेलं आहे. ओके, आता आपण पुढच्या स्लाइड वर जाऊया. आपण आज व्हाईट बोर्ड वर सुद्धा देखील बघणार आहोत, व्हाईट बोर्ड वापरून त्याच्यावरती शब्द लिहून दाखवणार आहे तुम्हाला मी आणि तुम्हाला त्यावरती प्रश्न देखील विचारणार आहे.
आता आपण एक शब्द एक अक्षर बघितलं, नंतर काना बघितला, अक्षराला काना लावून बघितला. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे जसे मगाशी मी सांगितलं तुम्हाला काण्याची ओळख, तशीच ही देखील एक विलांटीची ओळख आहे. काय आहे विलांटी? ही कुठली विलांटी आहे मग आपली? पहिली. ही कुठली विलांटी आहे आपली? पहिली. जेव्हा आपण एखादं अक्षर लिहितो अक्षराच्या अक्षराच्या पुढच्या बाजूने आपल्याला पहिली विलांटी द्यावी लागते. पुढच्या बाजूने आपण नेहमी पहिली विलांटी देत असतो. ओके ना? तुम्हाला आता दिसतंय इथे की हा आहे र अक्षर लिहिलेला आहे आणि र अक्षराच्या पुढे काय केलेलं आहे? पहिली विलांटी दिली आहे. मग तो काय झाला? मग री. आता बघा इथे काय दिले आहे? फक्त अक्षर दिलेले आहे आणि अक्षराला आपल्याला विलांटी लावायची. मग अक्षराला विलांटी लावून काय होणार? बरं आता आहे म, म मला पहिली विलांटी मी. आता इथे ल आहे, पुन्हा ल, लला पहिली विलांटी ली. जेव्हा मी विलांटी देते तेव्हा विलांटी पुढच्या बाजूने देते. पुढच्या बाजूने कुठली विलांटी असते? पहिली. नेहमी लक्षात ठेवायचंय की पुढच्या बाजूने जी विलांटी आपण देतो ती म्हणजे आपली पहिली विलांटी असते. ओके ना? आणि विलांटी विलांटीचं प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चारण. आपण जेव्हा मी म्हणतोय किंवा ली म्हणतोय किंवा री म्हणतोय, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे व्यंजनांना कसली व्यंजनांना कसली हे लागते? स्वर, स्वरांची मात्रा लागते. मग याला कुठली मात्रा लागली आहे? पुन्हा स्वरची मात्रा लागली आहे. जसं की मागे आपण बघितलं की काना देताना आ ची मात्रा लागली होती. आ हे सोडलं गेलं होतं. तसंच पहिली विलांटी आपण जेव्हा प्रोनाउन्सिएशन करतो किंवा बोलतो तर तेव्हा आपल्याला ई म्हणजे छोटा ई, छोटा ई याची मात्रा लागते. ओके ना? मग तेव्हाच आपलं मी किंवा ली किंवा बघा प्रोनाउन्सिएशन आपण जेव्हा करतो तेव्हा त्याचं उच्चारण कसं होतं? ई होतं की नाही? आता पुढे इथे दिलेलं आहे शब्द वाच लिही. ओके, हे काय आहे? मग किरकिर, किलबिल, रीमा. ओके, याच्यात पण पहिली विलांटी आहे, याच्यातही आहे आणि याच्यातही आहे. ओके ना? आता इथे आपल्याला चित्र दिलीये आणि त्या चित्रांचं काय करायचंय? वाचन करायचंय. बघा पहिलं चित्र आहे बदक, दुसरं आहे बगळा, तिसरं आहे बस, चौथं आहे बादली आणि ही आहे बशी. आता आपण पुढे बघूया. पुढे ही आहे आपली दुसरी विलांटी. कुठली आहे? दुसरी विलांटी. आपण पहिली विलांटी लिहिताना आपण पुढच्या साईडने आपण विलांटी दिली. ओके, आता आपण दुसरी विलांटी जेव्हा आपण देतो तेव्हा आपल्याला अक्षराच्या मागून विलांटी द्यावी लागते. जसं की इथे तुम्हाला दिसतंय हा आहे म. आपण मगाशी पण म बघितलं पण मच्या पुढच्या बाजूने आपल्याला विलांटी दिली म्हणून ती पहिली विलांटी होती. आता मच्या मागच्या बाजूने विलांटी आहे म्हणून काय आहे? मग हे मला दुसरी विलांटी मी. काय आहे? मला दुसरी विलांटी मी. इथे आहे पुन्हा इथे दिले आहे बघा क, कला दुसरी विलांटी के झाले आहे. पुन्हा मग मला दुसरी विलांटी काय होणार? बरं मी. ओके, मला दुसरी विलांटी मी. तसंच ल, लला दुसरी विलांटी काय होणार? मग पुन्हा ली. पुन्हा घ, घला दुसरी विलांटी काय होणार? घी. र, रला दुसरी विलांटी री. ब, बला दुसरी विलांटी बी. ओके, आता ही झाली आपली दुसरी विलांटी. पण दुसरी विलांटी प्रोनाउन्सिएशन आपण जेव्हा करतो जेव्हा बोलतो तेव्हा देखील तुम्हाला ई असं ऐकायला येतं. ऐकायला येते की नाही? ई असं प्रोनाउन्सिएशन होतं. म्हणून काय की याला देखील मोठ्या ईची मात्रा जोडलेली आहे. आता आपण शब्द वाचूया. बघा हा आहे मा, मी. आता म, मला काय लागलेला आहे? तो काना. मला काना मा. म, मला दुसरी विलांटी मी. क, कला काना का. आणि कला दुसरी विलांटी काय आहे? मग तो की. का की. आता पुढे आहे ल, लला दुसरी विलांटी ली. आणि पुढचा ल आहे त्याला आहे काना. मग काय शब्द झाला तो? तयार, ली आणि ला. घ, घला दुसरी विलांटी, सॉरी घ, घ सिंपल आहे. आणि र, रला दुसरी विलांटी काय आहे? घरी. रला दुसरी विलांटी री म्हणजे घरी असा शब्द झाला. पुढे आहे आ,
त्याला काय आहे, कण आहे. अ ला कण आहे किंवा आपण स्वर देखील म्हणू शकतो, हो की नाही. आणि ल ला काना ला आला. ओके, आता आपण पहिली वेलांटी बघितली, दुसरी वेलांटी बघितली. आता आपण पहिला उकार बघूया. उकार देताना सांगितलेला आहे, उकार कोणत्या बाजूने देतो आपण, कुठे देतो उकार. उकार आपण शब्दाच्या बाजूला देत असतो, हो की नाही. तुम्हाला आता इथे स्लाइड मध्ये दिसतंय की उकार दिलेला दिसतोय, ओके ना. बघा इथे उकार, मग हा उकार कुठे घेणार आपण. समजा आता हा न आहे, ओके, हा न आहे, हा ऊ आहे. तर न ला मी उकार तुम्हाला देऊन दाखवते. हा बघा, पहिला उकार असा असतो, ओके. पहिला उकार ह्या पद्धतीने, जसं की आता इथे काय दिलेलं आहे आपल्याला, उकार दिले आहे. आणि उकाराला आपण काय करणार आहोत, उकार आहोत. जसं की क, क ला पहिला उकार कु. क हे सिंपल अक्षर आहे आणि त्याला पहिला उकार लागला की तो काय झाला, कु. जसं की न, न हे अक्षर सिंपल होतं पण मी त्याला उकार लावून ते काय केलं, नू केलेलं आहे. जसं की क, क ला उकार कु. म, मला पहिला उकार मु. ल, लला पहिला उकार लू. घ, घला पहिला उकार घु. र, रला पहिला उकार रु. आता जसं की मगाशी सांगितल्याप्रमाणे अ, आ, ई आणि ई, ओके. आपण आतापर्यंत कोणते स्वर बघितले, आ स्वर जोडलेला बघितला, ई स्वर जोडलेला बघितला, त्याचं प्रोनाऊन्सिएशन बघितलं, उच्चारण बघितलं, मोठ्याईचं उच्चारण बघितलं. आता आपल्याला ऊ चं उच्चारण बघायचं. जेव्हा आपण उकार देतो, ओके ना, तुम्हाला अक्षर वाचायला काय येतात हे असे त्याचं का नाही. आता ऊ का आलेला आहे, कारण की आपण उकार शिकत आहोत म्हणून इथे ऊ आलेला आहे तो. म्हणून जेव्हा आपण पहिला उकार देतो त्याचं प्रोनाऊन्सिएशन आपलं काय होतं, ऊ असं होतं. जसं की मला पहिला उकार मू झाला, ऊ ऊ, तेव्हा आपल्याला ऐकायला देखील काय येतं, मग ऊ येत असतं. आता आपण पुढे जाऊया. पुढे आहे दुसरा उकार, दिसतंय सगळ्यांना, हा आहे दुसरा उकार, ओके ना. आता दुसरा उकार जेव्हा आपण देतो तेव्हा तुम्हाला इथे दिसतंय की दुसरा उकार देताना देखील काय आहे, जसं की पहिल्या उकारामध्ये पहिला उकार पुढच्या बाजूने येतात. हा कुठल्या बाजूने दिलेला आहे, मागच्या बाजूने दिलेला आहे. आता इथे सिंपल शब्द त आहे म्हणून त ला मी उकार देऊन दाखवणार आहे. बघा, त ला उकार तू. त ला दुसरा उकार तू, ओके. जसं की दिलेलं आहे ऊ, उकार दिलेला आहे, प दिलेला आहे, प ला दुसरा उकार काय झालेला आहे, मग तो ऊ. प ला दुसरा उकार झालेला आहे ऊ, ओके. बघा ह्या पद्धतीने उकार हा दिला जातो, ओके. मग जेव्हा उकार आपण जेव्हा म्हणतो, जेव्हा प्रोनाऊन्सिएशन त्याचंही आपण करतो उच्चारण, तेव्हा ऊच उच्चारण होतं, ओके ना. ऊच उच्चारण होते, मग कोणत्या ऊच होते. आपण जर पहिल्या उकाराला कुठलं मोठ, ह्या पहिल्या उकाराला पण, पहिल्या उकाराला आपण छोट्या ऊच बघितलं, आता ह्या दुसऱ्या उकारला पण मोठ्या ऊच उच्चारण होत. आता पुढे आहे आपलं ऐ, ए, ऐ, ओके. बघा काय हे, जस्ट मिनिट, ओके. हा काय मग, पे, पेवर एक मात्रा, पेवर एक मात्रा पे, ओके. पवर एक मात्रा पे, ओके. आता हा काय आहे आपला, एक मात्रा आहे आणि मात्राचं उच्चारण कोणतं होतं, मग ए. तुम्ही ए स्वर शिकलायत ना, ए च उच्चारण होतं जेव्हा आपण मात्रा म्हणतो तेव्हा ए च उच्चारण होतं. पवर एक मात्रा पे, कवर एक मात्रा के. आता आपण हे सगळे जे अक्षर दिले आहे खाली त्याला एकदा मात्राला, मात्रावरून त्याचं उच्चारण करणार आहोत. जसं की आता म आहे, मवर एक मात्रा मे. लवर एक मात्रा ले. घवर एक मात्रा घे. रवर एक मात्रा रे. बवर एक मात्रा दे. नवर एक मात्रा ने. सवर एक मात्रा से. आपण जसंही उच्चारण करतो तसं ए आपल्याला ऐकायला येतो. आणि काय आपण करतो, मात्रा वरती त्याच्या डोक्यावरती लावतो. लक्षात ठेवायचंय, मात्रा कुठे असते, अक्षराच्या डोक्यावरती. आणि त्याचं उच्चारण कसं होतं, ए, ओके. आता आपण पुढे बघणार आहोत ऐ. काय आहे हा, ऐ.
आई देखील आपलं काय आहे, स्वर आहे. ओके ने, ए नंतर येणार आपलं ऐ स्वर आहे आणि ऐ स्वर देखील कशाला जोडलेला आहे, मात्रा, ऐसुराची देखील मात्रा आहे. जसं की इथे दिसते तुम्हाला काय मात्रा आहे, जेव्हा आपण एखादं अक्षर लिहितो त्याच्या डोक्यावरती समजा दोन मात्रे आले ना, तिथे ऐ ऐची मात्रा असते. जसं की इथे ब आहे, ब च्या डोक्यावरती काय आहे, दोन मात्रा आहे, मग ते काय झालं, बई बई. ओके, आता बघा म आहे, म वर दोन मात्रा काय होणार, म मई. ल, ल वर दोन मात्रा, लई. घ, घ वर दोन मात्रा, घई. आता आपण जेव्हा प्रोनाऊन्सिएशन याचही करतो तेव्हा आपल्याला काय ऐकायला, म आई, म्हणून लक्षात ठेवायचंय. पुढे आपलं काय आहे, हा ओ, ओ ची मात्रा, कुठली मात्रा आहे, ओ. जसं की आपण आतापर्यंत का बघित, क बघितला, आ बघितला, ई बघितलं, ओके, ई बघितलं, पुन्हा मोठी बघितलं, उकार बघितला, पहिला उकार, दुसरा उकार, ए, ऐ, आता हे आहे ओ. आहे एक काणा आणि एक मात्रा, दिसते की नाही, हा एक काणा आहे, काणा बघितला की नाही, मग काणा म्हणजे काय, अक्षराच्या मागे एक दांडी असते तिला काणा म्हणतो, आणि मात्रा म्हणजे काय, अक्षराच्या डोक्यावर असतो. मग आपण कसं उच्चारण करणार याचं, एक काणा आणि एक मात्रा. म्हणून बघा, काणा आणि मात्राची ओळख अशा प्रकारे असते ती. ओके, आता हा आहे घ, घला एक काणा आणि त्याच्यावरती एक मात्रा आहे, मग तो काय होणार, बर घो. जसे की आता म, मला एक काणा एक मात्रा मो होणार. ल, लला एक काणा एक मात्रा काय होणार, तो लो. आता वाचनपट्टी पण आपण बघितलं, त्याच्यामध्ये आपलं तुम्हाला सांगितलं होतं काय होतं बरं, त्याच्यामध्ये काय दिलेलं होतं, आपल्याला शब्द वाचायचे होते आणि ते शब्द कसले होते, मग गाळलेले गाळलेले शब्द होते आणि ते आपल्याला बोलायचे होते. ओके, पुन्हा आपण पुढे जाऊया. पुढे आहे औ, काय आहे औ, इथपर्यंत आपण शिकलेलो होतो पण त्याची आपण उजळणी करत आहोत, फक्त उजळणी, कारण की काय, तुमच्या लक्षात राहणार. ओके, औची मात्रा आपण बघितली, तशीच औची देखील मात्रा आहे. औची मात्रा कशी आहे, मग एक काणा आहे आणि वरती दोन मात्रे असतात. ओके, मग त्याचं प्रोनाऊन्सिएशन कसं होतं, औ. जसं की आपण औ असं स्वरांमध्ये म्हणतो तसं त्याचं प्रोनाऊन्सिएशन औ होतं. जसं की क, कला एक काणा दोन मात्रा, कऊ. ह, कला एक काणा आणि दोन मात्रे, हाऊ. ओके, क, कला एक काणा दोन मात्रे, कऊ. ओके, आता इथपर्यंत तुम्हाला कळालेलं असेल. आता काय करायचं, आपल्याला फक्त आपल्याला बाराखडी म्हणून घ्यायची आहे. इथे तुम्हाला इथपर्यंत तुम्हाला टीचरने शिकवून झालेलं आहे. ओके, इथपर्यंत टीचर शिकवून झालेलं आहे, फक्त कम आणि कहा राहिलेलं आहे आपलं. आता आपण काय करणार आहोत, फक्त तेवढंच म्हणणार आहोत का, तर नाही, आपण काय करणार आहोत, पूर्ण बाराखडी म्हणून घेणार आहोत, पूर्ण बाराखडी म्हणून घेणार आहोत. आता मी म्हणते, माझ्या मागून तुम्ही म्हणायचं आहे. ओके, म्हणा मग. क, मी म्हणते माझ्या मागून सगळ्यांनी म्हणायचंय. ओके, सगळ्यांनी म्हणायचं आहे माझ्या मागून. क, क, का, क, का, कला पहिली विलांटी की, कला दुसरी विलांटी की, कला पहिला उकार काय होतो, कु, कला दुसरा उकार कु होतो, कवर एक मात्रा के, कवर दोन मात्रे कई, कला एक काणा दोन, एक काणा एक मात्रा को, कला एक काणा दोन मात्रे कऊ. हा आहे कम आणि हा आहे कहा. आता आपण पटकन वाचून घेऊया, फक्त काणा मात्रा विलांटी म्हणायची नाहीये, फक्त म्हणून घेणार आहोत. म्हणा मग. ख, खा, खी, खी, खू, खू, खे, खई, खो, खऊ, खाम, खा. ग, घा, घी, घी, गू, गू, घे, गई, गो, गऊ, गाम,
घ घा घी घी घू घू घे घई घो घऊ घाम घा। आता इथपर्यंत आपण 12 कडी घेतली आहे, ओके। इथपर्यंत 12 कडी आपण घेतली आहे, आता काय आहे लक्ष द्यायचंय, ओके। व्हाईट बोर्ड शेअर करते, व्हाईट बोर्ड शेअर करून मी तुम्हाला काय करणार आहे, शब्द सांगणार आहे। आपण शब्द आधी पहिला शब्द घेऊया, पहिला शब्द काय आहे मग लक्ष द्यायचंय, आणि तो शब्द कोणता आहे तुम्ही ओळखायचा आहे की हा शब्द कुठला आहे, ओके। आता कोणता आहे बरं हा शब्द, ओके, हा शब्द कोणता आहे, त्याला काना मात्रा विलांटी आहे का, शब्दाला काना मात्रा विलांटी आहे का, सांगा बाबू। हा साधा शब्द आहे, कोणता शब्द आहे मग, कमल, ओके। कमल हा शब्द साधा आहे। पुन्हा मी बघा आता काय लावते, काना लावते, काय लावते, काना लावते, बघा आहे आपला क नीट, ओके। क आणि कला काना काय म्हणा, क कला काना का, आणि हा देखील का का, ओके, का का। पुढे हे आपले शब्द आपण घेत आहोत, ओके। पुढे आपण शब्द बघून घेत आहोत, पुढचा आहे काय मग, आता पहिली विलांटी हा आहे रीमा, ओके। रीमा काय मग, रीमा हे एका मुलीचं नाव आहे, त्याचा रला कुठली विलांटी लागली आहे मग, पहिली, ओके, पहिली विलांटी लागलेली आहे। आता पुढे आपण काय करणार आहोत, पुढे काय करणार आहोत, आपण दुसरी विलांटी बघणार आहोत, आहे व वला दुसरी विलांटी बी आणि आहे स, मग काय झाला हा वीस, हा शब्द झाला वीस। आता इथे पहिली विलांटी आहे आणि ह्या बाजूला दुसरी विलांटी आहे। आता पुन्हा आपण काय करणार आहोत, पहिला उकार आणि दुसरा उकार याचे अक्षर बघणार, शब्द बघणार आहोत। आता पहिल्या उकाराचं बघा, पहिला उकार, ओके, जस्ट मिनिट, ओके, काका, हो काका पण होतो, ओके। आता आपण पुढे जाऊया, हे अक्षर आपण अशाच पद्धतीने अक्षर आपण काय करायची, अशाच पद्धतीने अक्षर देखील आपण शिकायची आहेत, ओके। तर आता आपण 12 कडी म्हणून घेतली, आपण काय केलं, शब्द बघितले, पुन्हा आपण त्याची उजळणी करून घेतली। आता छानसे तुमच्यासाठी मी बोलले ना, तुमच्यासाठी सरप्राईज आहे, ते सरप्राईज काय आहे तर एक मिनिट, सरप्राईज हे आहे की सरप्राईज बघायला आवडेल का सगळ्यांना, सगळ्यांना सरप्राईज बघायला आवडेल का, येस म्हणून टाकायचंय की टीचर हो, ओके, सगळ्यांना आवडणार आहे तर मग सगळ्यांनी येस म्हणून पाठवायचंय। आणि माझ्या मागून किंवा मग त्या व्हिडिओच्या मागून तुम्ही म्हणणार आहात मला निशा, कौस्तुभ, बिहान, सगळेजण येस म्हणून पाठवताय, दक्ष, छान। तर मी आता तुमच्यासाठी जे सरप्राईज आहे ते स्टार्ट करणार आहे, तर सगळ्यांनी लक्ष द्यायचंय। पुन्हा मी स्क्रीन शेअर करते तुमच्या सोबत, पुन्हा मी स्क्रीन शेअर करते सोबत, ओके, वेट, ओके, माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना, सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते,
सॉन्ग आवडलं का ना? ओके, सगळ्यांना सॉन्ग आवडणार आहे की नाही? येस ओके, आपण बरेच दिवस झाले आपण सॉन्ग हे बघितलंच नाहीये, म्हणून मी तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी आज ते सॉन्ग प्ले करणार आहे, आपली कविता प्ले करणार आहे जी तुमची सगळ्यात आवडती कविता आहे. ओके, आता सगळ्यांनी सगळ्यांनी ऍक्शन करायची आहे आणि म्हणायचं देखील आहे. ओके, उठून म्हणायचं आहे सगळ्यांनी. ओके, सगळ्यांनी सॉन्ग एन्जॉय केलं का? सगळ्यांनी सॉन्ग एन्जॉय केलं?